नमस्कार संजय सर. नमस्कार। आजच्या या मुलाखतीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. जसं की आपण मेसेजमध्ये तुम्हाला सगळी कल्पना दिलेली होती की हा इंटरव्ह्यू कशाबद्दल आहे, किंवा तुम्ही प्रतिलिपीवरती उत्पन्न कमवणाऱ्या काही टॉप लेखकांपैकी एक आहात. सो यामुळे आज आम्ही तुमची मुलाखत इथे घेत आहोत. तर आजच्या मुलाखतीमध्ये तुमचे स्वागत. आणि धन्यवाद। जे काही प्रश्न आहेत, तर प्रश्नांमध्ये दोन प्रकारच्या फेऱ्या असतील. पहिली फेरी असेल ही दीर्घ प्रश्न उत्तरांची, ज्याच्यात 20 प्रश्न असतील. आणि दुसरी फेरी आहे जलद प्रश्न उत्तरांची. तर सुरू करूया. चालेल. तर सर, पहिला प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही सर्वसाधारणपणे कधी लिहायला सुरुवात केली? म्हणजे लिखाण करणे हा तुमचा बालपणीपासूनचा छंद होता की तुम्ही म्हणजे प्रतिलिपीवरती लिहायला सुरुवात केली? मी प्रतिलिपीवरच लिहायला सुरू केलं। मला लहानपणापासून जर लिहिण्याचा छंद वगैरे नव्हता, वाचनाची आवड होती। प्रतिलिपी प्लॅटफॉर्ममुळे मग लिहिण्याची सुद्धा इच्छा उत्पन्न झाली, म्हणजे लिहिण्याची सुरुवातच प्रतिलिपीमुळे झाली। म्हणजे मी तर असं म्हणतो की मी लेखक झालोच प्रतिलिपीमुळे। जर प्रतिलिपी आली नसती तर मी लेखक झालो नसतो, वाचकच राहिलो असतो। अच्छा, खूप छान उत्तर होतं सर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे की तुम्ही प्रतिलिपीशी केव्हा जोडले गेलात आणि तुम्हाला प्रतिलिपीबद्दल कसं कळालं? मला वाटतं मला एक्झॅक्ट तारीख माहिती नाही, पण 3 वर्ष झाले, जवळपास 3 वर्ष झाले प्रतिलिपीशी जुळल्यानंतर। आणि मला एक कळालं कसं, म्हणजे मी एकदा प्ले स्टोअर वरती असेच ऍप्लिकेशन पाहत होतो तेव्हा मला प्रतिलिपीचा लोगो दिसला। त्या लोगोने मला इतकं अट्रॅक्ट केलं माहिती, ते लाल वर्तुळ आणि त्याच्यात ते प अक्षर, आणि प अक्षराचं वैशिष्ट्य फार वाटलं। म्हणजे पाय असा एकदम मोडून जे ते योगासन वगैरे करणारा प वाटला, मग त्याच्यामुळे मग मी ते अट्रॅक्ट होऊन त्याच्यामध्ये गेलो। मी अच्छा. डाउनलोड केलं, मी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, जवळजवळ 2-3 दिवस मी एक्सप्लोअर केलं त्याला, म्हणजे काय आहे काय प्रतिलिपी। मग ते पाहण्यात मला असं आलं की सगळे अमॅच्युअर नवीन नवीन लेखक प्रयत्न करू लागलेत, लिहू लागलेत। कुणाचे कविता आहेत, कुणाचे लेख आहेत, गोष्टी आहेत, लघुकथा आहेत, कादंबऱ्या आहेत, आणि असं म्हणजे मुक्त व्यासपीठ असल्यासारखं सगळ्यांना आमंत्रण आहे, त्याचं कोणीही लिहू शकता वगैरे। ही गोष्ट मला फार आकर्षित केली बरं का। मग 3-4 दिवसानंतर मग मी त्याच्यात माझी पहिली कविता पोस्ट केली। अच्छा, मग आता सध्या तुम्ही पूर्ण वेळ लेखक आहात की तुम्ही पार्ट टाइम किंवा काही आवड म्हणून प्रतिलिपीवर लिहिताय फक्त? मी फक्त प्रतिलिपीसाठीच लिहितो, अजून कुठंच लिहित नाही, आणि पूर्ण वेळ प्रतिलिपीसाठीच लिहितो। अच्छा. आणि तुम्ही जेव्हा प्रतिलिपी इन्स्टॉल केलं, तुम्ही जेव्हा लिहायला सुरुवात केली, तेव्हा तुमचे सुरुवातीचे दिवस कसे होते? किंवा मग त्याच्यात तुम्ही म्हणजे वाचकांच्या ज्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या कशा होत्या, आणि तुमचा तो एकंदरीत सुरुवातीच्या दिवसांचा अनुभव कसा होता? माझा प्रतिलिपीचा सगळा अनुभव छान आहे बरं का, सुरुवातीचा, आताचा, आणि मला विश्वास आहे पुढेही माझा छानच राहणार आहे अनुभव प्रतिलिपीशी। पण तेव्हा काय होतं, आता जसं रिअल टाईम मध्ये आपले वाचक वाढलेले संख्या दिसते ना, वाचक वाढू लागले ते रिअल टाईम मध्ये दिसते, जसं 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला वाचक ऍड होतात, तेव्हा तसं नव्हतं, सकाळी एकदाच आकडे बदलत होते। अच्छा. म्हणजे आणि आज सकाळी एकदा आकडे बदलले की दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मग आकडे वाचक किती ऍड झाले, तर मग ते क्युरिओसिटी फार होते, उत्सुकता फार होते। सकाळी उठले की आज किती वाचक ऍड झाले आपले हे पाहण्यात फार उत्सुक होते। अच्छा. आणि तुमचं जे लिखाण होतं तुम्ही सुरुवातीच्या दिवसात करत होता, त्याच्यावरती वाचकांची कशी प्रतिक्रिया होती, म्हणजे तेव्हा पॉझिटिव्ह? एवढ्या प्रतिक्रिया येत नव्हत्या, म्हणजे आणि कविता होत्या, म्हणजे कवितेवर एखाद्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया यायची। मी कथा वगैरे लिहित नव्हतो, बरेच दिवस मी नुसत्या कविताच लिहित होतो, आणि अच्छा. एखाद दुसरी अशी प्रतिक्रिया असायची, छान आहे, ठीक आहे, असं असं असायचं। आणि मेन म्हणजे आम्हाला सुद्धा अजून तेवढा अनुभव नव्हता, प्रतिक्रियाचा काय इफेक्ट असतो हे ते आम्हालाही माहिती नसतं। अच्छा. असं म्हणजे अनिभिज्ञ होतो आम्ही, प्रतिक्रियाचं कसे हे करावं त्याच्या आम्हालाही नॉलेज नव्हतं, पण नंतर नंतर लक्षात आलं ते। आणि मग कथा कादंबऱ्या सुरू केल्यावरती मग मात्र प्रतिक्रिया वाढायला लागली सगळ्यांच्या, मग त्याच्यात त्यांचे कशा त्यांना कशी वाटली कथा वगैरे ते प्रकाशित होऊ लागली त्या ह्याच्यामध्ये माध्यमातून, तेव्हा छान वाटायला सुरू झाली। अच्छा. हे सगळं झालं. आता आपण वळूया तुमच्या लेखनशैलीकडे. म्हणजे आम्हाला तुमच्या लेखनशैलीबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमची लेखनशैली कशी आहे, की तुम्ही एक एक भाग लिहून प्रकाशित करता की पूर्ण भाग सगळे संकलित करून मग एक एक भाग प्रकाशित करता? नाही नाही मी एक एक भागच प्रकाशित करतो, आणि माझी लेखनशैली कशी, पहिले तर मी काय करतो लिहिल्यावरती, माझे जावई आहेत योगेंद्र अनिल देशमुख म्हणून, भारतीय स्थल सेनेमध्ये अधिकारी आहेत, ते तपासल्यावरच मी प्रकाशित करतो, कारण लहान सहान चुका असतात ते लेखकाला दिसत नाही। मग एक परीक्षक म्हणून ते माझे जावई वाचतात, ते
आम्ही दोघ जण शेअर करून ते वाचून काना मात्रा वेलांटी वगैरे असे लहान लहान चुका असलेल्या सगळ्या त्याला दुरुस्त करून टाकतो, शुद्ध करून टाकतो आणि मग त्यानंतर त्याला प्रतिलिपी प्रकाशित करतो. आणि असं आणि मी सगळी कथा प्रकाशित करतो कारण तेवढा वेळही मिळत आणि जमा ठेवायची आवश्यकताही नाही ना. आहे आपल्याला फॅसिलिटी आहे, आपण एक एक भाग प्रकाशित करू शकतो, तर मग ते जमा करून कशाला ठेवायचं, लिहिलं की ताज ताज आपल्या वाचकांना देऊन टाकलं आपण असं काय. नक्की नक्की. अजून म्हणजे तुम्ही तुमचे जे लेखन प्रकार आहेत, लेखन शैली एकंदरीत कशी आहे तुमची प्रकाशनाच्या बाबतीत? गोष्ट सहसा भूतकाळाचीच असते बरं का, कारण गोष्टी हा प्रकार भूतकाळाविषयी, कारण प्रेझेंट आणि भूतकाळ यांचं थोडस मिश्रण वगैरे झालं की कथा तयार होते. आपण भूत भविष्यकाळाची कथा लिहू शकत नाही, मग त्याला कथा म्हणतात. मग ते पास्टेन्स मध्येच असते, बहुतेक सगळ्यांचीच कथा पास्टेन्स मध्येच असते. आणि वाचक लोक म्हणतात की चांगली आहे माझी शैली, उगवती भाषा आहे, त्यांना आवडते असते, म्हणजे मोमेंटम फास्ट आहे. पण माझ्या याच्यात विश्लेषण खूप असतं, म्हणजे बारीक सारीक निरीक्षण खूप असतं, म्हणजे प्रसंगाचं म्हणा, घटनास्थळाचं म्हणा, पात्रांचं म्हणा, यांचं वर्णन अगदी विस्तृत प्रमाणात असतं. म्हणजे ते जसं घटनास्थळ आहे ते माझ्या लेखनाने तुमच्या डोळ्यासमोर उभं राहावं हे माझा प्रयत्न असतो. म्हणजे समजा मी एक रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्मचं वर्णन करू लागलो, तर मग प्लॅटफॉर्म मध्ये जितके बारीक सारीक गोष्टी माणसाला ऑब्झर्वेशन मध्ये येतात ते सगळे मी लिहिण्याचा प्रयत्न करतो, कोशिशीने जितकं होईल तेवढं. म्हणजे वाचण्याला असं वाटतं की तो स्वतः प्लॅटफॉर्मवर उभा आहे. मी असं लिहित नाही की बाबा माझी नायिका प्लॅटफॉर्मवर आली, गाडी उभी आणि गाडीत बसून निघून गेली, असं मी लिहित. मग थोड्या 5-10 वाक्य प्लॅटफॉर्म विषयी लिहितो. प्लॅटफॉर्मवर गजबज होती, चहावाले फेरीवाले फिरू लागले होते, पेपरवाले फिरू लागले होते, असं म्हणजे एक ऍटमॉस्फिअर क्रिएट होतं त्याच्यामध्ये. मग ते वाचक इन्वॉल्व्ह होतो त्या ऍटमॉस्फिअर मध्ये. या प्रकारे माझे लेखन तुमचा जो आजपर्यंतचा प्रवास आहे प्रतिलिपीवरचा एक लेखक म्हणून, तर याच्यात तुम्ही अर्थात भरपूर काही गोष्टी शिकला असाल एक लेखक म्हणून, तर आमचे जे प्रेक्षक आहेत जे आता तुमची मुलाखत बघतायत, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून एक लेखक म्हणून काही मार्गदर्शन त्यांच्यासाठी करू शकता का? मला जे अडथळे आले ते मी त्यांना सांगू शकतो, मार्गदर्शन करण्यात काही मोठं मी नाही, पण मला जे त्रास झाला मी तो शेअर करू शकतो. जी काही शिकवणी तुम्हाला मिळाली आहे तुमच्या, मी सगळ्यांना सांगतो नक्की तुम्ही पळून जाणार नाही. प्रतिलिपी आपल्यावर आता सोबत आहे, परमनंट आहे. घाई करू नका, प्रकाशित करायची घाई करू नका. तुम्ही स्वतः वाचा लिहिलेलं, त्या लहानसहान शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्त करून घ्या. मग मी पाहिलो बरेचसे माझ्या लेखक मित्र ना असं लिहिलं की ताबडतोब घालून टाकतात, नंतर मग रिपेंट करत बसतो, अरे हे चूक राहिली ते चूक राहिली, तसं करू नका म्हणतात. नोबडी इज परफेक्ट, मी हे मान्य करतो की कोणीही परिपूर्ण नाही, लहानसहान 5-10%. पण माझ्या लेखनात तर सुरुवातीला 80% चुका राहायच्या प्रतिपाल. मग ते आम्हाला हळूहळू ते रेशिओ बदलत गेला. मग शिकत शिकत मी म्हणलो, मग मी व्याकरणही शिकत गेलो बरं का. म्हटलं कसं आहे व्याकरण, म्हणजे 8-10 मूलभूत नियम आहेत व्याकरणाचे, तेवढे जर फॉलो केले ना की तुमचं शुद्ध लेखन छान होतं, ते वाचायला सोपं होतं. पण मलाही त्याला वेळ लागला बरं का, 1-1.5 वर्ष लागला. परत सुरुवातीला माझे खूप चुका व्हायच्या लिखाणामध्ये, मग मी नंतर वाचायचो, वाचल्यावर मला कळायचं अरे इथे आपण एक ताना विसरून गेलो, तो मात्रा विसरून गेलो, हे वेलांटी राहिली असं. आणि मग एखादा शब्दच गिळून टाकलो आपण, आपल्याला लिहायचा होता शब्द मिस झाला. आपण विचार करताना लिहित नाही, आपल्या विचारात तो शब्द चालू असतो पण उतरत नाही त्या पेपरवरती किंवा आपण याच्या ज्याच्यावर लिहित होते, म्हणलं असं होऊ नये. मग म्हणून मग तेव्हापासून मग मी हे रस्ता काढलं किंवा आपण पहिले वाचायचं घाई करायची नाही. म्हणजे आता माझं लिखाण कम्प्लीट झालं, मी 1 तासभर त्याच्यावरती चिंतन करतो, 2-3 वाचून बघतो मी स्वतः. मग आमचे जावई योगेंद्र देशमुख वाचून बघतात, मग कधी वेळ मला माझी बायको वाचून बघते, मग त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यानंतर झालं फिल्टर, होय बा ठीक आहे. त्याच्यानंतरही 1-2 चुका राहतातच बघ का दीपाली मॅडम, नाही म्हणून नाही मी हे मान्य करतो, राहतातच 1-2 चुका. पण ते क्षम्य आहेत, तेवढ्या चुका क्षम्य आहेत. 10 पैकी एखादी असली तर क्षम्य, 9 चुका आणि 1 चांगलं म्हणजे ते क्षम्य नाही, असं माझं असं पर्सनल मत आहे. नक्की. आता हे झालं तुमच्या लिखाणाबद्दल, आपण आता वळूया तुमच्या वाचकांकडे, की तुमचे जे वाचक आहेत जे आतापर्यंत तुम्हाला मिळाले आहेत किंवा तुमच्या लेखन प्रवासात तुम्हाला ते लाभले आहेत असं आपण म्हणूया, तर हे वाचक तुमच्यासाठी किती मौल्यवान आहेत किंवा तुमचे वाचक तुमच्यासाठी काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. वाचकच सर्वस्व आहेत ते, म्हणजे ते सगळे देवच आहेत की त्यांच्यासाठीच हे सगळं लिहिण्याने तर काय करायचं. हे आपण एवढं सगळं प्रपंच खटाटोप करतो वाचकांनी वाचक वाचावं म्हणून, नाहीतर हे लिहिण्याचा उपद्रव करायची गरजच काय, काही आवश्यकच नाही. आपले वाचक आवडीने वाचतात हेच त्याच्या मागे प्रोत्साहन. सो वाचकांबद्दल हे झालं, पण आता समजा प्रतिलिपीवरती खूप सारे नवीन लेखक आहेत ज्यांना लिहायची इच्छा आहे, तर त्यांचे सुरुवातीचे दिवस कठीण असू शकतात, तर असे जे नवलेखक आहेत यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, त्यांना काय लिहित राहायचं, लिहित राहायचं. लोक काय म्हणतील, वाचक काय म्हणतील याची तमा बाळगायची नाही.
चुकल्याशिवाय होतच नाही माहिती. माणूस चुकल्याशिवाय, आता समजा लहान मूल जन्माला आलं त्याला काहीही येत नसतं माहिती, त्याला सगळं आई शिकवावं लागते, खाणं पिणं चालणं बोलणं उठणं बसणं सगळं. मग लिखाणातही तसंच आहे, लिहिल्याशिवाय होतच नाही माहिती. चुकलं तर चुकू द्या, काही हरकत नाही. काय म्हणतील जास्तीत जास्त आमच्या वाचक, अहो तुमचं चुकलंय असं का लिहू लागलं, राग होतील, ह्याच्यावर जास्त काही करणार नाही. काय आपल्याला लगेच जाऊन दावा तर टाकणार नाही तुम्ही चूक लिहून राहिला आम्ही तुमच्यावर केलं, तसं काही नाही. मग शिका त्याच्याकडनं, पण लिहायचं थांबू नका, व्यक्त व्हा, लिहित राहा. लिहित गेलं की आपोआपच ते, म्हणजे रामदास महाराजांनी म्हणले ना, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. तसं लिहित राहा, लिहायसाठी लाजू नका, चुकलं तर चुकू द्या, तुम्हाला तुमचे वाचक चुका दाखवतील, तुम्ही दुरुस्त व्हा, शिका, अजून चांगलं लिहून दाखवा. आणि मग हे ध्येय ठेवा की वाचकांची शाबासी आपल्याला कमवायची आहे, त्यांची पाठीवर ताप घ्यायची आपल्याला शाबास म्हणून. मग कष्ट करावे त्याच्यासाठी, फळ आहे ना. आता प्रतिलिपीकडनं तर मानधनही मिळू लागले, ह्याच्यावर अजून चांगलं काय पडलं. म्हणजे ते सोने पे सुहागा जे म्हणतात ना, तसं झालं. पहिले सोनं होतं, आता तर सुहागा झाले, आता काही नाही, आनंदच आहे प्रतिलिपी म्हणजे. हे झालं जे काही तुमचा प्रवास आहे किंवा सुरुवातीचे दिवस कसे होते त्याबद्दल. पण नक्कीच तुमच्या लिखाणात कधी असे दिवस आले असतील की तुमच्या लिखाणावर नकारात्मक टिप्पण्याही आल्या असतील, तर त्या नकारात्मक टिप्पण्या तुम्ही कशा हाताळल्या? आल्यात, म्हणजे माझ्या अंदाजाने बघा, म्हणजे एक्झॅक्टली फिगर माहिती नाही मला, एक 20,000 प्रतिक्रिया असतील बघा आतापर्यंत, 20-21,000 प्रतिक्रिया असतील. त्याच्यातले म्हणजे अगदी जास्त एक्सप्रेसिव्ह असलेले मला वाटतं एक 60-70% असतील. म्हणजे एक 2 वाक्य लिहून किंवा 3-4 वाक्य लिहून, सर तुमचं लिखाण आवडलं आम्हाला असं लिहितात. त्याच्यात 1-2-3% निगेटिव्ह सुद्धा आहेत बरं का. काय बकवास लिहिता म्हणून एकाने लिहिलेलं आहे बरं का, काय बकवास लिहिता, कशाला योग्य वेळ वाया घालता असे लिहिले. मग मी ते मनावर घेत नाही, मनावर घेत नाही. जेव्हा आपल्याला स्तुतीची अपेक्षा आहे तेव्हा क्रिटिसिझमला सुद्धा आपण तयार असलं पाहिजे. आपल्याला हे इट इज अ पॅकेज आहे, सगळं मिळून तुम्हाला नुसती स्तुती मिळणार, स्तुतीबरोबर टीका सुद्धा सहन कराव्याच लागतील. आणि जर टीका सहन करता आल्या तर मग स्तुतीची सुद्धा गोडी आहे, आय की नाही. जर टीका नसल्याच असल्या तर स्तुतीची तेवढी गोडी जर कळाली नसती बघा, आहे की नाही. कोण आता आपण सुपर फॅन योजनेबद्दल बोलूयात की ज्या योजनेचा तुम्ही भाग आहात, तर ही योजना सुरू झाल्यानंतर तुमच्या लेखन शैलीत काही बदल झाला का, किंवा तुम्ही जसं होतं तसंच तुम्ही कंटिन्यू केलं तुमचं लेखनशैली? बदल काही झाला नाही, माझं जसं आहे तसंच चालू आहे, नवीन काही असं हे केलं नाही. किंवा म्हणजे सुपर फॅन्स ना अट्रॅक्ट करावं असं काही लिखाणात चेंज झालं. ओके. आणि तुम्ही जे लिहिता कथा मालिका लिहिता त्याच्यात भरपूर भाग असतात, तर त्यातले जे प्रत्येक भाग आहेत त्या भागांसाठी तुम्ही काही शब्द मर्यादा ठेवता का, की या भागात एवढे शब्द असलेच पाहिजेत किंवा या भागात एवढे शब्द घालूया असं काही? नाही नाही, तसं काही मी ठेवत नाही. कमान किंवा कमाल शब्द मर्यादा ठेवत नाही. जोपर्यंत माझ्या मनपटलावरती त्या कथा घडत असते तोपर्यंत लिहित असतो. म्हणजे मला ते अक्षरशः घडताना माझ्या अशा डोक्यात ते घटना घडत असते कुठली, तोपर्यंत लिहितो. म्हणजे काय थोडक्यात मूड असतोच तर लिहितो. मग ते किती शब्द झाले हे मोजत, आणि हे कला अशी मोजताही येत नाही. मोजून वगैरे बोलून हे काही दुकान नाही, शब्दांचं दुकान नाही, किंवा आज आम्हाला 1 किलो कथा द्या असं तसं नाही. जे आहे जितक्या वेळ निर्मितीची प्रोसेस चालू असते तोपर्यंत आहे. आणि मग एखाद्यास काय होतं की ते थांबलं ना, मग वाक्यही सुद्धा जमत नाही. जसं आपण रेटून लिहायचा प्रयत्न केला ना, मग ते आपल्या डोक्यात वाक्याची रचना होत नाही होते आणि मन डायव्हर्ट होऊन जाते. मग काहीतरी दुसरीच गोष्ट आठवते, तिकडे जायचं इकडे जायचं असं होतं. पण जोपर्यंत माझं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे तोपर्यंत लिहितो. मग कधी 1,000 शब्द होतात, कधी 1,500 होतात, कधी 2,000 होतात, कधी 400 होतात. मग जे आले ते ताबडतोब माझ्या ते प्रोसेस मधून निघाले की वाचकांसमोर घेऊन येतो. मग ते 3 मिनिटाचा भाग होतो का, 1 मिनिटाचा होतो का, 8 मिनिटाचा, 10 मिनिटाचा. आणि मला माहिती असतं की शेवटी वाचकांना संपूर्ण कथा द्यायचीच आहे. आज नाही तर उद्या संपूर्ण कथा द्यायचीच आहे, अर्धवट सोडायचीच नाही. मग आज थोडं वाचतील, बाकी पुन्हा एकदा अजून एकदा रिव्हिजन वाचून घेतील जर समजा त्यांना समाधान वाटलं तर. कथा पूर्ण एकदा रिवाईज पूर्ण कम्प्लीट झाल्या अजून एकदा वाचून घेतील असं आहे. नक्की. आता आपण मोळूया एका विशेष आणि इंटरेस्टिंग प्रश्नाकडे, की हा प्रश्न असा आहे की आता तुम्ही प्रतिलिपीवर मानधन कमवत आहात, तर या एकंदरीत जी प्रोसेस आहे मानधन कमवण्याची किंवा तुम्ही मानधन कमवताय, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक लेखक म्हणून? छान वाटतो. मी सांगतो ना, ह्याला शब्दात वर्णन करण्यासारखं नाही. म्हणजे आपण लिहिलेलं कोणीतरी पैसे देऊन वाचतोय हे फार अभिमानाची गोष्ट आहे ना, एक सन्मानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या लिहिण्याची काहीतरी किंमत आहे हे सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. नक्की नक्की. आणि जर जसं तुम्ही मानधन कमवायला सुरुवात केलीत सर, तर त्या मानधन कमवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा
तुमचं जे आयुष्य आहे एकंदरीत त्याच्यात काही फरक पडलाय का खूप खूप किंवा काही फरक बदल पडला, झालात का? खूप फरक पडला बरं का, मस्त फरक पडला. हे का पैसे आले तर फरक पडतोच हो, किती का असेल, ज्यादाचे पैसे आले की फरक पडतो बरं का, त्याच्यात काही डाऊट करायचा प्रश्न नाही. आता माझे सगळे पैसे नातवंड घेतात बरं का, माझे अगदी वाट पाहत असतात, पप्पा किती आले पैसे तुमचे, आम्ही असं चाललेलं. अच्छा, मग मला हे विचारायला आवडेल की ही जी योजना सुरू केली आपण सुपर फॅन सबस्क्रिप्शन, तर त्यानंतर मग तुम्ही लिखाणाला आधीपेक्षा जास्त वेळ द्यायला सुरुवात केली आहे का? पहिले जसं लिहितो तो आताही तसंच आहे, आणि मी पूर्ण वेळ लेखकच आहे, मी दुसरं काहीच करत नाही, लिहितो दुसरं काही करत नाही. अच्छा, आणि तुमचं जे एकंदरीत लेखन आहे, तर या लेखनातली तुमच्या मते तुमची सर्वोत्कृष्ट कादंबरी किंवा सर्वोत्कृष्ट कथा कुठली आहे असं तुम्हाला वाटतं? आता सध्या तरी ते 13 दिवस आहे बघा, 13 दिवस माझ्या अगदी फार जवळ आणि मला फार आवडते, मला स्वतःला ती फार आवडते 13 दिवस. अच्छा, आणि तुमच्या या ज्या कथा आहेत किंवा कादंबऱ्या आहेत या लिहिण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. समाजातच येतो सगळ्या प्रेरणा, आपल्या आजूबाजूलाच आहेत बरं, त्याला कुठं जावं लागत नाही, फक्त निरीक्षण आपलं चालू ठेवतो. आपल्या कथा कविता गोष्टी निबंध सगळ्या आपल्या समाजातूनच उत्पन्न होतात, साहित्य समाजातूनच उत्पन्न होतं, पण काही लोकांच्या ऑब्झर्वेशन मध्ये येतं, काही लोकांच्या ऑब्झर्वेशन मध्ये येते. समजा एखादी घटना माझ्यासमोर घडली, मला त्याच्यात कथा दिसून येते होती, मग मी त्याला विस्तार करतो, त्या कथेत त्या घटनेला जे ते थोडं इकडचं तिकडचं लावून वगैरे त्याला कथेत पूर्ण विस्तार करत असते. काही लोक ते ऑब्झर्व करत नाही, सोडून टाकतात त्याचं, एवढाच फरक. अच्छा, आता तुमची जी लिखाणाची आवड आहे, तुम्ही लिहिता एक लेखक म्हणून, तर या गोष्टीला तुमच्या कुटुंबाचा कसा पाठिंबा आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल किंवा त्यांचे काय रिॲक्शन आहे याचा? सांगू का, त्यांच्या पाठिंब्याशिवाय होणं शक्यच नाही, म्हणजे ह्याच्या सिंहाचा वाटा माझ्या कुटुंबाचा आहे, म्हणजे मला लेखक बनवण्यामध्ये सगळ्यात पहिले प्रतिलिपी आहे, म्हणजे 70% प्रतिलिपीचा हिस्सा आहे आणि बाकी 30% माझे कुटुंबीय आहेत. म्हणजे मी लिहायला बसलो की ते मला डिस्टर्ब करत, समजा मी कुठं अडकलो आणि चर्चा असा एखादा विषयाचा घटना वगैरे अडकली, तर मी असं सहज सगळ्यांसमोर चर्चा करतो, आज माझी गोष्टीतच अडकली, मग त्याच्यावर चर्चा करतात बघा, सांगतात अरे असं करून बघा पप्पा, तसं करून बघा, असं त्यांचा सहभाग आहेच बरं का, सहभाग, आणि त्या शब्दात एक्सप्रेस करण्यासारखा नाही, ते शब्दात येत आहेत आणि त्यांना आनंद होतो. आता मी तुम्हाला खरं सांगतो, आमच्या घरी सध्या ऑडिओमध्ये सगळे माझ्याच गोष्टी ऐकू लागले, ज्याच्या त्याच्या कानात तेच चालू, सगळ्यांना तेच ऐकू होतं. खरंच ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि आनंदाची आहे, खरंच आनंदाची आहे बरं का, ह्याच्यात काही शंका नाही, आनंदाची. आणि म्हणतो ना, प्रतिलिपीमुळे माझ्या आयुष्यात खूप, मानधन वगैरे नाही, प्रतिलिपीमुळेच माझ्या आयुष्यात खूप फरक पडला. अहो टीव्ही पाहायचो, वेळ वाया घालायचो टीव्ही पाहायचं, पेपर वाचत बसायचं, कुठेतरी गप्पा मारत बसायचं, असा वेळ वाया घालण्यापेक्षा लिखाण चालू आहे. नक्कीच, आता मला तुम्हाला गॉसिपिंग पेक्षा लिखाण कधीही चांगलं वाटतं, गॉसिपिंग करत बसण्यापेक्षा लिखाण कधीही चांगलं. तुमच्या ज्या कथा आहेत यातल्या कथांवरती समीक्षा तर येतच असतात जसं तुम्ही सांगितलं, पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या दृष्टीने तुम्हाला आलेली सर्वोत्तम समीक्षा किंवा टिप्पणी कुठली आहे ती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एक 3-4 आहेत बरं का, एक पहिले असे, मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच आली होती, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही, ते वाचक मला म्हणले की तुमच्या कथे लिखाण्याची तारीफ करणं म्हणजे लता मंगेशकर चांगलं गाणं म्हणतात आणि सचिन तेंडुलकर चांगली बॅटिंग करतात असं होईल, हे मला माझ्यासाठी फार म्हणजे मला इतका आनंद वाटला मी तिथे प्रतिक्रिया, ते कोठेत होते म्हणजे दिव्य हस्ती आहेत ते सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर, दैवीय प्रकार असल्यासारखे, आणि त्यांना त्यांच्याशी आपली तुलना होणं हे फार मोठी संबंधाची गोष्ट आहे. अजून एक वाचक मला म्हणजे मला पु ल देशपांडेची आठवण आली तुमचं वाचन करून, म्हणजे माझ्यासाठी ह्याच्यावर मोठं भारतरत्नाच्या सारखं सर्टिफिकेट म्हणत आहे, पुलं म्हणजे साक्षात सरस्वती पुत्र आहे जर का, त्यांच्याशी आमची तुलना होणं किंवा त्यांची आमच्यामुळे त्यांची आठवण होणं फार मोठी भाषेची गोष्ट आहे. अजून एक जण म्हणले दमा मिरासदारांची आठवण आली म्हणजे तुमचं वाचन आहे, म्हणलं वा अजून काय पाहिजे याच्यावर जास्त, अजून काय म्हणजे माणूस अचीव करू शकत नाही, हे ज्याला व्हॅल्यू आहे त्यालाच कळते बरं का, ज्याला ह्याची किंमत आहे त्यालाच कळते, म्हणजे ज्यांना पु ल देशपांडेवरती प्रेम आहे त्यांनाच त्या प्रतिक्रियेची किंमत कळते. आहेत असे अजून बरेच, पण आता माझ्या लक्षातही नाही, अजून कालच एक जण कोणी भारती देसाई म्हणून त्यांनी लिहिले, फार छान प्रतिक्रिया आली, कालच आहे मला वाटतं काल सकाळी आली भारती देसाई म्हणून कोणी, त्यांनी खूप छान तुमच्याकडे तुमच्या कथेमध्ये असं फालतूच लव्ह सीन वगैरे काही राहत नाही, अगदी छान व्यवस्थित लिखाण असतं सगळे, ते म्हणजे पल्लावर राहत नाही की असं छान लिहिलं त्यांनी, त्यामुळे असे मोठी कॉमेंट येते, मला त्याच्याने प्रोत्साहन मिळतं बरं का, अजून छान लिहावं वाटतं असं याच्या काही प्रतिक्रिया वाटल्या. अच्छा, मला आता विचारायला आवडेल की अर्थात तुम्ही लेखक आहात, तुम्हाला खूप सारे वाचक आहेत, पण नक्कीच तुम्हीही इतर लेखकांच्या कथा वाचत असाल किंवा मग प्रतिलिपीवर तुम्ही जेव्हा कथा वाचता तर
तुम्हाला कुठल्या लेखकांच्या कथा वाचायला आवडतात किंवा तुम्हाला कुठल्या लेखकाला सबस्क्राईब करायला आवडेल? मी रोज 5 नवीन लेखकांच्या कथा वगैरे वाचतो बरं का, कविता प्रतिलिपीवरती रोज आपण नेहमीच सगळे एकाहून एक सरस आहेत बरं का, सगळे एकाहून एक सरस आहेत, म्हणजे कुणाला नाव ठेवायसारखे नाही तसं काय, म्हणजे ते आपण म्हणतो नेहले पे दहिला वगैरे तशा प्रकारे सगळे कॉम्पिटिशन एकाहून, फक्त थोडं ग्रामरकडे लक्ष नाही बघा, व्याकरणाकडे लक्ष नाही, बाकी त्यांच्या कथानक छान आहे, पटकथा छान आहे, पात्र चांगले आहेत, संवाद छान आहे, आणि सगळं त्यांचं ते डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात आपण ज्याला क्रिएट करतो ते छान आहे, फक्त माझे म्हणजे सगळ्या वाचक लोक लेखकांना नम्र हात धरून म्हणते बाबा थोडं व्याकरणाकडे लक्ष द्या. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही छान नवीन शर्ट शिवला, असा नवीन शर्ट शिवलाय, चांगला कपडा आहे, गुंड्या वगैरे, पण गुंड्या जर खालीवर लावले तर त्याची मजा निघून जाते, समजा पहिल्या काजाच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या काजाची गुंडी तिथं लावला तर शर्ट खालीवर होतं चांगलं दिसत नाही, आणि व्याकरणात चूक झाली की लिखाणही खराब होऊन जाते, म्हणजे तुम्ही किती चांगलं लिखाण केलं आणि थोडं असे लहान सहान व्याकरणाच्या चुका केल्या ना, मग ते सगळ्या वाचनातच मजा निघून जाते असं माझं म्हणणं आहे. म्हणून माझे सगळ्या लेखकांना विनंती आहे थोडं व्याकरणाकडे लक्ष द्या, खूप छान लिहिणार आहेत बरं का, सगळे माझे जर कॅपॅसिटी असली तर मी सगळ्यांना सबस्क्राईब करून मग ते नोटिफिकेशन पाहण्यातच माझा दिवसभर जाईल, म्हणून मग मी अगदी सिलेक्टेड एक 4-5 आहेत त्यांचे सबस्क्राईब केलेले, पण त्याचा अर्थ हे नाही की बाकीचे चांगले आहेत, सगळे छान आहेत, सगळे छान आहेत. नक्की नक्की. आता जी दीर्घ प्रश्न उत्तरांची फेरी होती ती संपलेली आहे, आता आपण जी शेवटची फेरी आहे जलद प्रश्न उत्तरे तर याच्याकडे वळूया. त्याच्यात माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही कधी दुसऱ्या लेखकांच्या साहित्याशी तुमच्या लेखनाची तुलना केली आहे का, चांगल्या याच्यात किंवा वाईट याच्यात? नाही, करताच येते, तुलना करताच नाही, ते तुलना करायसारखा प्रकारच नाही, कारण प्रत्येक हे हस्ताक्षर असल्यासारखं आहे बघा, लेखन इज लाईक अ हँडरायटिंग, सिग्नेचर असल्यासारखं आहे, तर कम्पेअर करताच येत नाही, सगळ्यांचं आपलं आपलं इंडिव्हिज्युअल मार्क असतं त्याच्यामध्ये लिखाणात, म्हणून ते कम्पेअर करूही नाही आणि करताही येत. आता माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या लिखाणात सुपर फॅन्सच्या गरजेनुसार किंवा त्यांनी जसं सांगितलं सर असं लिहा त्यानुसार लिहिता की तुमची जी लिखाणाची पद्धत आहे तीच तुम्ही ठेवता? मी तीच ठेवणार आहे बरं, मी बदलणार नाही लिखाणाची, कारण कसं मग ते लिखाण राहणार नाही बरं का, मग मी सगळ्यांना सॅटिस्फाय करू शकणार, मग माझी इंडिव्हिज्युअल स्टाईल संपून जाईल त्याच्यामध्ये, समजा माझा एक सुपर फॅन म्हणला असं लिहा, दुसरा सुपर फॅन म्हणला तसं लिहा, मग कुणाकुणाला मी सॅटिस्फाय करू शकणार, शक्य नाही ते. सर अशी एखादी घटना आहे का की जिथे तुमच्या साहित्यावर तुमचे सुपर फॅन्स किंवा तुमचे वाचक नाराज झाले आहेत? नाही, आतापर्यंत नाही बरं का, टीका आहेत बरं का पण नाराज नाही, टीका केले त्यांनी, क्रिटिसाइज केले पण नाराज नाही. मग आता इथून पुढे तुमचं स्वप्न काय आहे, की छंद म्हणून लिहित राहणे की एक व्यावसायिक लेखक म्हणून तुम्हाला या प्रतिलिपीमध्ये सुरू करायला आवडेल? मी आता तसंही व्यावसायिक झालोच आहे, मानधन मिळू लागलं तर व्यावसायिक झालेलंच आहे, आणि लिहायचंच आहे आता, दुसरं काही कामच नाही, आता पूर्ण वेळ लेखकच आहेत का, आवडते सुद्धा आणि त्याचा वाचकही आहेत ना, वाचणारही आहेत भरपूर, आणि प्रतिलिपी आहे, प्रतिलिपी असल्यावर आम्हाला काळजीची काय काय गरजच नाही काळजी करायची. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे हा या फेरीमधला. तर समजा जर प्रतिलिपी एक व्यक्ती असेल तर ही कोणत्या प्रकारची व्यक्ती असेल याचं वर्णन ऐकायला मला आवडेल? एक माझ्या मते आदर्श व्यक्ती असेल, पहिली गोष्ट नेता असेल, म्हणजे एकदम टॉप लीडरशिपचा नेता असेल, आणि मग एकदम ज्याचं इन्व्हेन्शन आहे, नाविन्य आहे, काहीतरी इन्व्हेंट करायचं, अशा प्रकारचे व्यक्ती राहिला असतं प्रतिलिपी जर व्यक्ती राहिला असेल, आणि ज्याच्यामुळे सगळ्यांना फायदा व्हावा असं काहीतरी त्या व्यक्तीने इन्व्हेंट केलं असतं, जसं आता प्रतिलिपीने प्रतिलिपी इन्व्हेंट केलं ना, तसंच काहीतरी असं नवीन इन्व्हेंट केलं असतं की ज्याच्यामुळे समाजाला फायदा झाला असता, किंवा ते जे लोक संलग्न आहेत त्याच्यावर त्याचा फायदा झाला असता, आणि लिडरशिप क्वालिटी तर आहेच त्याच्यात, काही डाऊट असली तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा लिडरशिप क्वालिटी राहिली असते असं माझं मत आहे. बरं, खूप छान उत्तर दिलं सर तुम्ही, धन्यवाद. सर्व जे प्रश्न आहेत म्हणजे माझ्या बाजूने सर्व प्रश्न विचारून झालेले आहेत, आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे खूप सुंदर प्रकारे दिली आहेत, आणि तुम्ही छान कोऑपरेट केला या सर्व कार्यक्रमामध्ये, तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे. खूप छान ही मुलाखत झाली, आणि ह्या ज्या मुलाखतीसाठी तुम्ही तुमचा वेळ दिलाय तर त्यासाठी मी तुमची आभारी आहे प्रतिलिपीच्या वतीने. खूप खूप धन्यवाद.